Dear student, in the last lecture we have seen what is meant by cell, what is tissue, its function. Then we have seen cytology, stem cell. But the next stem cell madla pahila asnara jo kai paragraph jo aitar to stem cell madla apun tya tikani pahilela aahe. याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी असं पाहिलं की बहुपेशी अशा प्रकारचे असणारे जे काही सजीव जे आहेत तर त्या सजीवांच्या शरीरामधले असलेल्या या ज्या काही विशिष्ट अशा प्रकारच्या पेशी त्या ठिकाणी स्टेम सेल असतात आणि या असणाऱ्या जे काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशी बहुपेशी असणाऱ्या जे काही सजीव जे आहेत तर त्या सजीवांच्या शरीरातील इतर सर्व प्रकारच्या असणाऱ्या जे काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशींना जन्म देताना दिसतात. त्याचबरोबर आपल्याला होणाऱ्या ज्या काही जखमा ज्या आहेत तर त्या जखमा जर त्या ठिकाणी जर झाल्या तर त्या भरून काढण्यासाठी बरे करण्यासाठी या पेशींचा महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा वाटा असतो. आणि याचा असणारा जो काही अभ्यास जो आहे तर तो अभ्यास म्हणजे वनस्पतीतील मूलपेशींचा अभ्यास आपण इयत्ता 9वीमध्ये त्या ठिकाणी केलेला आहे. आणि असणाऱ्या ज्या काही प्राण्यांचा विशेष करून मानवाच्या शरीरामधल्या असणाऱ्या ज्या काही मूलपेशींचा असणारा जो काही अभ्यास जो आहे तर तो अभ्यास आपल्याला या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी करायचं आहे. आता पुढे न्यू ऑर्गॅनिझम इज फॉर्म्ड फ्रॉम झायगोट दॅट इज फॉर्म्ड बाय द युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. आपल्या लक्षात येताना असते की नवीन सजीव त्या ठिकाणी कसा बनतो तर सर्वसाधारणपणे आपल्याला मेल आणि फिमेल गॅमेट म्हणजे स्त्री युग्मक आणि पियुग्मक यांचं युनियन त्या ठिकाणी होताना दिसतं, मिलन त्या ठिकाणी होताना दिसतं. आणि ते झाल्यानंतर त्या ठिकाणी युग्मनज म्हणजे झायगोट जो आहे तर तो झायगोट त्या ठिकाणी बनतो. आणि त्या झायगोटापासून पुढील अशा प्रकारचा असणारा जो काही सजीव जो आहे तर तो सजीव त्या ठिकाणी बनतो. ॲट अर्लियर स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट ऑर्गॅनिझम इज इन द फॉर्म ऑफ द मास ऑफ द सेल. त्याच्यानंतर आपल्या लक्षात येताना असतं की वाढीच्या अगदी सुरुवातीचा असणारा जो काही काळ जो आहे तर त्या काळामध्ये तो सजीव म्हणजे पेशीचा एक गोळा जो आहे तर तो गोळा त्या ठिकाणी असतो. म्हणजे जसं ज्याला आपण त्या ठिकाणी आभ्रक म्हणताना दिसतो, गर्भ म्हणताना दिसतो, तर तो आपल्या लक्षात येताना असतोय की वाढीच्या अगदी सुरुवातीच्या काळामध्ये तो सजीव म्हणजे त्या ठिकाणी पेशीचा एक गोळा जो आहे तर तो गोळा त्या ठिकाणी असतो. ऑल द सेल्स इन दॅट मास आर ऑलमोस्ट अलाईक. आणि या असणारा जो काही पेशींचा हा जो काही एक असणारा जो काही गोळा जो आहे तर त्या गोळ्यामधल्या सर्व पेशी जवळपास एकसारख्याच त्या ठिकाणी असतात. आणि दोज सेल्स आर कॉल्ड ॲज द स्टेम सेल्स, त्यालाच आपण त्या ठिकाणी मूलपेशी ज्या आहे तर त्या मूलपेशी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. पुढे ड्युरिंग फर्दर डेव्हलपमेंट सेल्स फॉर्म एनी टाईप ऑफ सेल्स डिफरंट टाईप्स ऑफ टिश्यूज अँड परफॉर्म डिफरंट फंक्शन्स इन द बॉडी. जी या ठिकाणी आपल्या लक्षात येताना असते की पुढे याच असणाऱ्या ज्या काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशी शरीरातील कोणत्याही पेशीची वेगवेगळ्या ऊतीची निर्मिती जी आहे तर ती निर्मिती करतात. विविध अशा प्रकारचं असणारे जे काही कार्य जे आहेत तर ते कार्य त्या ठिकाणी करताना त्या ठिकाणी दिसतात. नेक्स्ट, धीस इज डिफरन्शिएशन ऑफ द स्टेम सेल्स. आणि यालाच आपण त्या ठिकाणी पेशी जे आहे तर त्या पेशींचं म्हणजे मूल पेशींचं विभेदन त्या ठिकाणी म्हणतो. हाऊ एव्हर वन्स द टिश्यू आर फॉर्म द सेल इन दोज टिश्यूज ॲट मोस्ट कॅन फॉर्म सेम टाईप्स ऑफ द सेल्स ओनली. पण एकदा का या ठिकाणी यांचं असणारं जे काही रूपांतर जे आहे तर ते रूपांतर त्या ठिकाणी म्हणजे ऊती जे आहे तर त्या ऊती जर त्याच्या जर त्या ठिकाणी तयार झाल्या तर त्यातील पेशी ज्या आहेत तर त्या पेशी फार तर स्वतःसारख्या इतर असणाऱ्या ज्या काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशी त्या ठिकाणी तयार करताना दिसतात. तर आता पुढे काय सांगितले की हाऊ एव्हर वन्स द टिश्यू आर फॉर्म द सेल्स इन दोज टिश्यू ॲट मोस्ट कॅन परफॉर्म द सेम टाईप्स ऑफ द सेल्स ओनली. धिस इज द केस इन ईच पार्ट ऑफ द बॉडी. आणि अशाच प्रकारची परिस्थिती जी आहे तर ती परिस्थिती शरीरामधल्या सर्व भागांमध्ये त्या ठिकाणी असते. हाऊ एव्हर स्टेम सेल्स आर प्रेझेंट फॉर लॉंगर ड्युरेशन इन सम पार्ट्स ऑफ द बॉडी. परंतु काही ठिकाणी हे असणारे जे काही मूलपेशी ज्या आहेत तर त्या मूलपेशी बऱ्याच काळापर्यंत त्या ठिकाणी राहताना त्या ठिकाणी दिसतात. तर पुढे राहताना दिसतात वा पुढे आपल्याला दिलेले की स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन द
umbilical cord by which the fetus is joined to the ureters of the mother. आईचं असणारं जे काही गर्भाशय जे आहे तर त्या गर्भाशयामध्ये गर्भ ज्या नाळेनं त्या ठिकाणी जोडलेला असतो तर त्या नाळेमध्ये असणाऱ्या ज्या काही मूलपेशी ज्या आहेत तर त्या मूलपेशी त्या ठिकाणी असतात. स्टेम सेल्स आर ऑल्सो प्रेझेंट इन द ब्लास्टोसिस्ट स्टेज ऑफ द एम्ब्रॉनिक डेव्हलपमेंट. त्याचबरोबर आपल्या असंही लक्षात येताना दिसतं आहे की सर्वसाधारणपणे भ्रूण जो आहेत तर त्या भ्रूणाची असणारी जी काही कोरकपुट्टी त्यालाच त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी ब्लास्टोसिस्ट त्या ठिकाणी म्हटलेले. तर ही असणारी जी काही भ्रूणाची असणारी जी काही कोरकपुट्टी जी आहे तर त्या अवस्थेमध्ये सुद्धा आपल्याला ज्या काही स्टेम सेल ज्या आहेत तर त्या स्टेम सेल्स आपल्याला त्या ठिकाणी आढळून येताना दिसतात. स्टेम सेल्स आर प्रेझेंट इन द रेड बोन मॅरो अँड ॲडिपोज कनेक्टिंग टिश्यू ऑफ द ॲडल्ट ह्युमन बी. त्याचबरोबर ह्या असणाऱ्या जे काही मूलवृत्ती ज्या आहेत तर त्या मूलवृत्ती पूर्ण वार झालेले जे काही सजीव ज्या आहेत तर त्या सजीवांच्या शरीरामध्ये असणाऱ्या जे काही रेड बेन मॅरो, आता रेड बोन मॅरो म्हणजे रक्त अस्थि मज्जेमध्ये, दुसरं आपल्याला सांगितलंय ॲडिपोज टिश्यू म्हणजे मेद होती, आणि तिसरं आपल्याला काय सांगितलंय की सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी आपल्याला असणारे जे काही रक्त जे आहेत याच्यामध्ये मूलवृत्ती ज्या आहेत तर त्या मूलवृत्ती त्या ठिकाणी पूर्ण वाढ झालेल्या सजीवांच्या शरीरामध्ये त्या ठिकाणी आपल्याला आढळून येताना दिसतात. हाऊएव्हर स्टेम सेल्स आर प्रेझेंट फॉर लॉंगर, सॉरी खाली आलेला कोणी, की इट हॅज बिकम पॉसिबल टू प्रोड्यूस डिफरंट टाइप्स ऑफ टिश्यूज अँड डीजनरेटेड पार्ट ऑफ एनी ऑर्गन विथ द हेल्प ऑफ दिस टिश्यू दिस स्टेम सेल्स. म्हणजे सर्वसाधारणपणे ह्या ज्या काय असणाऱ्या जे काही मूल पेशी ज्या आहेत तर त्या मूल पेशींचा वापर करून वेगवेगळ्या असणाऱ्या ज्या काही ऊती ज्या आहेत तर त्या ऊती त्या ठिकाणी तयार करणं किंवा एखादा आवयी जो आहे तर तो आवयी त्या ठिकाणी डीजनरेट झालेला आहे, ज्याचा त्या ठिकाणी ऱ्हास पावलेला आहे, नष्ट झालेला आहे, तर अशा प्रकारचा ऱ्हास झालेला असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग त्या ठिकाणी निर्माण करणं या स्टेम सेलमुळं त्या ठिकाणी काय झालेलं आहे, शक्य त्या ठिकाणी झालेलं आहे, हे त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आता कसं सांगितलं, पुढं काय सांगितलं आपल्याला, स्टेम सेल प्रिझर्वेशन म्हणजे या ज्या काही मूलपेशी ज्या आहेत तर त्या मूलपेशींचं जतन त्या ठिकाणी कसं केलं जातं. का फॉर द पर्पज ऑफ प्रिझर्वेशन स्टेम सेल सॅम्पल्स आर केअरफुली कलेक्टेड फ्रॉम द सोर्स लाईक कॉर्ड ब्लड, रेड बोन मॅरो और एम्ब्रियो दॅट इज द ब्लास्टोसिट्स अँड आर केप्ट इन स्मॉल स्टराईल व्हेल्स. की सर्वसाधारणपणे मूलपेशी ज्या आहेत तर त्या मूलपेशींचं जतन करण्याकरता आपली जी काही आईची असणारी जे काही गर्भाशयामधली असणारी जी काही नाळ जी आहे तर त्या नाळेमधलं असणारं जे काही रक्त, तर नाळ आपल्या लक्षात येताना असते की अभ्रक जे आहे तर ते अभ्रक त्या आईच्या गर्भाला त्या ठिकाणी कनेक्ट असतं तर त्याला आपण त्या ठिकाणी नाळ म्हणताना दिसतो. तर त्या नाळेमधलं असणारं रक्त असेल किंवा रक्त अस्थिमज्जा असेल किंवा पुढेही आपण त्या ठिकाणी पाहिलेलं आहे की असणारं जे काही आपल्या लक्षात येताना दिसते की ज्याला त्या ठिकाणी आपण ब्लास्टोसिस्ट त्या ठिकाणी म्हणताना दिसतो, ज्याला मराठीमध्ये कोरकपुटी भ्रूणामधली, याचे नमुने जे आहेत तर ते नमुने काळजीपूर्वक गोळा करून स्टराईल म्हणजे जंतुविरहित अशा प्रकारच्या छोट्या छोट्या असणाऱ्या ज्या काही बाटल्या ज्या आहेत तर त्या बाटल्यांमध्ये त्या ठिकाणी ठेवलं जातं. दोज व्हेल्स आर केप्ट इन लिक्विड नायट्रोजन ॲट -135°C to -190°C. मग अशा प्रकारची असणाऱ्या ज्या काही मूलवृत्ती ज्या आहेत तर त्या मूलवृत्ती असणारे जे काही व्हेल्स म्हणजे छोट्या छोट्या असणाऱ्या ज्या काही बाटल्या ज्या आहेत, कुप्या ज्या आहेत, तर त्या कुप्यांमध्ये -135°C to -190°C इतक्या कमी तापमानाला द्रवरूप नायट्रोजन जो आहे तर त्या द्रवरूप नायट्रोजनमध्ये काय केलं जातात, ठेवल्या जातात. याच्यानंतरचं पुढं, यूज युअर ब्रेन पॉवर, जरा डोकं त्या ठिकाणी चालवायचे पहा, की जस्ट लाईक द ग्राफ्टिंग इन प्लॅन्ट्स इज द ऑर्गन ट्रान्सप्लेशन पॉसिबल इन ह्युमन्स. म्हणजे वनस्पतींमध्ये जसं आपण त्या ठिकाणी कलम करतो तसं मानव जे आहे तर त्या मानवांमध्ये अवयव प्रत्यारोपण त्या ठिकाणी शक्य आहे का,
तर आपल्याला सांगता येईल की जसं वनस्पतींमध्ये आपण त्या ठिकाणी कलम करतो तर तसंसुद्धा मानव जे आहे तर त्या मानवामध्ये काही अवयव जे आहे तर त्या काही अवयवांचं प्रत्यारोपण त्या ठिकाणी आपण करू शकतो हे आपण त्या ठिकाणी पुढे पाहणार आहे. पुढे स्टेम सेल रिसर्च, या ठिकाणी मूल पेशी संशोधन आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे. इन बायोटेक्नॉलॉजी स्टेम सेल रिसर्च इज ए रिव्होल्युशनरी इव्हेंट आफ्टर क्लोनिंग. आता क्लोनिंग नंतर, आता क्लोनिंग म्हणजे काय की सेम टू सेम, जशा जुळ्या व्यक्ती त्या ठिकाणी सेम टू सेम त्या ठिकाणी असतात तर तशाच पद्धतीनं ही क्लोनिंग जे आहे तर त्या क्लोनिंगच्या साह्यानं आपल्याला पुढे त्या ठिकाणी डिटेल आपण त्या ठिकाणी पाहणार आहे. क्लोनिंगच्या साह्याने पुन्हा हुबेहूब त्या मानवाच्या पेशीपासून त्या ठिकाणी स्टेम सेल घ्यायचे आणि त्या स्टेम सेलपासून तशाच पद्धतीचा नवीन अशा प्रकारचा मानव त्या ठिकाणी तयार करायचा आहे तर त्याला म्हणणार आपण क्लोनिंग. तर त्या क्लोनिंगनंतर जैवतंत्रज्ञानातील पुढील क्रांतिकारी घटना म्हणजेच मूल पेशी संशोधन होय. दिस टेक्निक हॅज द पोटेन्शनल ऑफ ब्रिंगिंग अबाउट द फंडामेंटल चेंजेस इन द मेडिकल सायन्स. म्हणजे संपूर्ण वैद्यकशास्त्र जे आहे तर त्या संपूर्ण वैद्यकशास्त्रामध्ये मूलगामी परिवर्तन घडून आणण्याची जी काही क्षमता जी आहे तर ती क्षमता हे जे काही तंत्रज्ञान जे आहे तर त्या तंत्रज्ञानामध्ये त्या ठिकाणी आहे. डिपेंडिंग अपॉन द सोर्स स्टेम सेल्स आर ऑफ टू टाईप्स ॲज एम्ब्रॉयनिक स्टेम सेल्स अँड ॲडल्ट स्टेम सेल्स. म्हणजे स्रोत जो आहे तर त्या स्रोताच्या आधारावर मूल पेशी जे आहे तर त्या मूल पेशींचे दोन मुख्य प्रकार आहेत, ते म्हणजे भ्रूणी अशा प्रकारची मूल पेशी आणि ॲडल्ट, ॲडल्ट म्हणजे वयस्क अशा प्रकारची मूल पेशी. त्याच्यापैकी पहिली असणारी जे काही एम्ब्रॉयनिक स्टेम सेल जे आहे तर ती एम्ब्रॉयनिक स्टेम सेल्स आपल्याला त्या ठिकाणी पाहिजी, आता ज्यालाच आपण त्या ठिकाणी काय म्हटलेली भ्रूणी अशा प्रकारची मूल पेशी. डिव्हिजन ऑफ द झायगोट स्टार्स अँड दिअर बाय इट इज कन्व्हर्टेड इन टू एम्ब्रियो. म्हणजे फलन झाल्यानंतर फलित अशा प्रकारचे जे काही अंडे जे आहे तर त्या अंड्याच्या विभाजनाला त्या ठिकाणी सुरुवात होताना दिसते आणि त्याचं असणारं जे काही रूपांतर जे आहे तर ते रूपांतर एम्ब्रियो म्हणजे असणारा जो काही भ्रूण जो आहे तर त्या भ्रूणामध्ये त्या ठिकाणी होताना दिसतो. सेल्स ऑफ एम्ब्रियो अंडर गो रिपीटेड मायोटिक डिव्हिजन. मग अशा प्रकारचा असणारा हा जो काही एम्ब्रियो जो आहे तर त्या एम्ब्रियोचं काय होतं आणि ते रिपीटेड म्हणजे पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी विभाजन आणि विभेदन त्या ठिकाणी होताना दिसते. सेल डिफरन्सिएशन स्टार्ट्स फ्रॉम 14th डे ऑफ द कॉन्स्टिपेशन. पुन्हा एकदा लक्षात ठेवा की सेल डिफरन्सिएशन स्टार्ट्स फ्रॉम द 14th डे ऑफ द कॉन्स्टिपेशन. म्हणजे सर्वसाधारणपणे गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून पेशी ज्या आहे तर त्या पेशीच्या विशेषीकरणाला त्या ठिकाणी सुरुवात जी आहे तर ती सुरुवात त्या ठिकाणी होताना दिसते. सेल्स ऑफ डिफरंट ऑर्गन्स लाईक द ओस्टिओसिस्ट दॅट इज द बोन सेल, हेपॅटोसाइट्स दॅट इज द लिव्हर सेल अँड न्यूरॉन्स आर फॉर्म्ड ड्यू टू डिफरन्सिएशन. जी सर्वसाधारणपणे ही जी काही विशेषीकरणाची असणारी जी काही प्रक्रिया जी आहे तर त्या प्रक्रियेमुळे पहिल्यांदा त्या ठिकाणी ओस्टिओसाइट्स ज्याला आपण त्या ठिकाणी बोन सेल ज्याला त्या ठिकाणी मराठीमध्ये अस्थिपेशी, त्याच्यानंतर हेपॅटोसाइट्स ज्याला आपण त्या ठिकाणी लिव्हर सेल यकृत पेशी आणि दुसरं आपल्याला सांगितलं न्यूरॉन ज्याला आपण त्या ठिकाणी चेता पेशी, म्हणजे अशा निरनिराळ्या अवयवांच्या असणाऱ्या ज्या काही पेशी ज्या आहेत तर त्या पेशींची निर्मिती जी आहे तर ती निर्मिती त्या ठिकाणी होताना दिसते. त्याच्यानंतर पुढे एम्ब्रियोनिक सेल्स बिफोर डिफरन्सिएशन आर कॉल्ड ॲज एम्ब्रियोनिक स्टेम सेल. या ठिकाणी आपल्या लक्षात येताना दिसते की विशेषीकरण सुरू होण्याच्या आधी या ज्या काही भ्रूण पेशी ज्या आहेत तर त्या भ्रूण पेशींनाच मूल पेशी ज्या आहेत तर त्या मूल पेशी त्या ठिकाणी म्हणताना दिसतो. 220 डिफरंट टाईप्स ऑफ सेल्स इन ह्युमन बॉडी आर फॉर्म्ड फ्रॉम द सिंगल टाईप्स ऑफ सेल दॅट इज द एम्ब्रॉयनिक स्टेम सेल. म्हणजे मानवी शरीर जे आहे तर त्या मानवी शरीरातील 220 प्रकारच्या पेशी
या एकाच प्रकारच्या पेशीपासून म्हणजे भ्रूण जे आहे तर त्या भ्रूणामध्ये असणाऱ्या ज्या काही स्टेम सेल मूल पेशी ज्या आहेत तर त्या मूल पेशीपासून त्यांचा असणारा जो काही जन्म जो आहे तर तो जन्म त्या ठिकाणी होताना दिसतो. दस द स्टेम सेल्स आर द टाईप ऑफ अनडिफरन्शिएटेड सेल विथ सेल्फ मल्टिप्लाईंग ॲबिलिटी अँड दे आर पॅरेंट्स सेल्स ऑफ द ऑल टाईप्स ऑफ द ह्युमन सेल. जी सर्वसाधारणपणे अशा पद्धतीनं या ठिकाणी मूल पेशी ज्या आहेत तर त्या अविभेदित प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेल्या त्या ठिकाणी असतात आणि यालाच आपण सर्व मानवाच्या पेशींच्या पालक पेशी ज्या आहेत तर त्या पालक पेशी त्या ठिकाणी असतात. धीस प्रॉपर्टी ऑफ द स्टेम सेल इज कॉल्ड ॲज द प्लुरो पोटेन्सी. आणि जी काही प्राथमिक स्वरूपाची असणाऱ्या ज्या काही स्वतःची पुनरावृत्ती करण्याची जी काही क्षमता जी आहे तर ती क्षमता त्या ठिकाणी असते आणि अशा प्रकारच्या सर्व मानवाच्या पेशींच्या पालक पेशी त्याच्यामध्ये असतात. मूल पेशीच्या अंगी असलेला हा जो काही गुणधर्म जो आहे कोणता गुणधर्म तर तो प्लुरोपोटेन्सी म्हणजे बहुविविधता जी आहे तर ती बहुविविधता असं त्या ठिकाणी त्याला म्हटलं जातं. इट हॅज बीन फाउंड दॅट इफ दी स्टेम सेल्स आर कलेक्टेड वेल बिफोर द बिगिनिंग ऑफ डिफरन्सिएशन ऑन द 14th डे दॅट इज ड्युरिंग द 5th to 7th डे अँड कल्चर्ड विथ ए सर्टन बायोकेमिकल स्टिम्युलस इन द लॅबोरेटरी ॲज पर द स्टिम्युलस दे कॅन ट्रान्सफॉर्म देमसेल्स इन टू द डिझायर टाईप्स ऑफ द सेल्स देअर बाय टिश्यू अँड फायनली इन टू द ऑर्गन्स. आता काय सांगितलं की सर्वसाधारणपणे अशा प्रकारचे असणाऱ्या ज्या काही पेशी ज्या आहेत काय सांगितलं आहे की इट हॅज बीन फाउंड दॅट इफ दिस स्टेम सेल्स आर कलेक्टेड वेल बिफोर द बिगिनिंग ऑफ द डिफरन्सिएशन ऑफ द 14th डे म्हणजे सर्वसाधारणपणे 14th दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होण्याच्या आधी म्हणजेच कशी सांगितलं आपल्याला ड्युरिंग द 5th and 7th डे म्हणजे ड्युरिंग द 5th and 7th डे अँड क्लॅचर विथ ए सर्टन बायोकेमिकल स्टिम्युलस इन द लॅबोरेटरी. म्हणजे पुन्हा एकदा पहा की 14th दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होण्याच्या आधी म्हणजे 5th to 7th दिवशी जर या असणाऱ्या त्या काही मूल पेशी ज्या आहेत तर त्या मूल पेशी काढून घेऊन प्रयोगशाळेमध्ये त्यांना जर त्या ठिकाणी जर वाढवलं तर पुढे काय सांगितलं आपल्याला की ॲज पर द स्टिम्युलस दे कॅन ट्रान्सफॉर्म देमसेल्स इन टू द डिझायर टाईप्स ऑफ द सेल देअर बाय टिश्यूज अँड फायनली इन टू द ऑर्गन्स. तर आपल्या लक्षात येताना दिसते पाच सलग मी त्या ठिकाणी सांगतोय की 14th दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होण्याच्या आधी म्हणजेच सर्वसाधारणपणे आपल्याला त्या ठिकाणी 5th to 7th डे या दिवशी जर मूल पेशी आपण त्या ठिकाणी काय केल्या काढून घेतल्या आणि काढून घेऊन असणाऱ्या जे काही लॅबोरेटरी जे आहे तर त्या लॅबोरेटरीमध्ये काय केलं तर या ठिकाणी आपण त्या ठिकाणी वाढवल्या आणि त्यांना विशिष्ट अशा प्रकारचं असणारं जे काही बायोकेमिकल स्टिम्युलन्स म्हणजे जैवरासायनिक संकेत जर त्या ठिकाणी जर दिले तर त्या बायोकेमिकल स्टिम्युलसनुसार त्यांचं असणारं जे काही रूपांतर जे आहे तर ते रूपांतर डिझायर इच्छित अशा प्रकारचे असणारे जे काही पेशी असेल टिश्यू असेल किंवा नंतर असणारे जे काही अवयव जे आहे तर त्या अवयवांमध्ये त्या ठिकाणी होऊ शकतं असं आपल्याला त्या ठिकाणी आढळून आलेलं आहे. त्याच्यानंतरचा पुढचा आपल्याला कन्सेप्ट पाहायचा आहे तर तो ॲडल्ट स्टेम सेल म्हणजे वयस्क किंवा प्रौढ अशा प्रकारचे असणाऱ्या जे काही मूल पेशी. स्टेम सेल्स कॅन बी ऑप्टेन फ्रॉम द बॉडी ऑफ ॲडल्ट पर्सन. याच्या काय असणाऱ्या जे काही मूल पेशी ज्या आहेत तर त्या मूल पेशी आपल्याला वयस्क किंवा विकसित अशा प्रकारच्या व्यक्तीच्या शरीरातूनही आपण त्या ठिकाणी मूल पेशी त्या ठिकाणी मिळवू शकतो. देअर आर 3 मेन सोर्सेस ऑफ द स्टेम सेल्स इन द बॉडी ऑफ द ॲडल्ट पर्सन. वयस्क असणाऱ्या ज्या काही व्यक्ती ज्या आहेत तर त्या व्यक्तींच्या शरीरातून या स्टेम सेल मिळवण्याचे मुख्य आपल्याला प्रकार 3 मुख्य त्या ठिकाणी सोर्स दिलेले आहेत. तर त्याच्यापैकी पहिला सोर्स आपल्याला दिलेला आहे
कि स्टेम सेल्स कैन बी ऑब्टेन फ्रॉम द रेड बोन मैरो एडिपोज कनेक्टिव टिश्यू एंड द ब्लड। हे मागे आपण त्या ठिकाणी पाहिलेले कि सर्वसाधारणपणे वयस्क शरीराच वयस्क व्यक्तींच्या शरीरातून मूलपेशी आपण त्या ठिकाणी मिळू शकतात। त्याचे तीन सोर्सेस आपल्याला दिलेले, पहिला दिलेले तर त्या ठिकाणी रेड बोन मॅरो, रेड बोन मॅरो म्हणजे अस्थिमज्जा, ॲडिपोज टिश्यू म्हणजे मेद ऊती, आणि तिसरं आपल्याला दिलेले की रक्त। याच्यानंतर पुढे बिसाइड्स स्टेम सेल कॅन बी ऑप्टेन फ्रॉम द कॉर्ड ब्लड इमिजिएट आफ्टर द ब्लड, त्याचबरोबर जन्मानंतर लगेचच असणारे जे काही प्लॅन्सिटा ज्याला आपण त्या ठिकाणी सर्वसाधारणपणे नाळ म्हणताना दिसतो। मी मागे तुम्हाला सांगितले की नाळ तो जो काही गर्भ जो आहे तर तो गर्भ आईचा असणारे जे काही युरेटर्स जे आहेत तर त्या युरेटर्सला त्या ठिकाणी कनेक्ट असतो। तर अशा प्रकारचे असणारे जे काही प्लॅन्सिटा जी नाळ जे आहे तर त्या नाळेमधील असणारं जे काही रक्त जे आहे तर त्या रक्तामधून मूलपेशी त्या ठिकाणी मिळवता येऊ शकतात, आणि त्या नाळेचं असणारं जे काही रक्त जे आहे तर त्या रक्तापासून आपण कोणताही असणारा जो काही अवयव जो आहे तर तो अवयव त्या गर्भाचा पुढे कालांतरानं त्या ठिकाणी बनवू शकतो। फक्त ती नाळ जी आहे तर त्या नाळेमधलं रक्त त्या ठिकाणी काय करावं लागतं, त्या ठिकाणी ते प्रिझर्व करावं लागतं। एवढाच असणारा जो काही भाग जो आहे तर तो भाग आपण या तासाला पाहणार आहोत। पुढील भाग पुढील तासाला पाहू। धन्यवाद।